नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हरी ठोंबरे, आधुनिक शेती एक स्वप्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यामध्ये जो प्लेग, बुनकी, फायटोप्थोरा, बसका, आपण वेगवेगळ्या नावानं ज्या त्या परिसरामध्ये या बुरशीला डाळिंबावरती वेगवेगळी नावे दिलेली आहे, या बुरशीवरती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय काय बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी, कसं नियंत्रणात येईल हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, मला बऱ्याच शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातून फोन आले की फायटोप्थोरा किंवा प्लेग, बुनकी या बुरशीचा प्रादुर्भाव नेमका कोणत्या कोणत्या कारणामुळे होतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती मुख्य कारणे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, फायटोप्थोरा किंवा प्लेग, बुनकी या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला जुलै महिन्यापासून या ठिकाणी बागेमध्ये झालेला दिसून येतो। गेल्या जवळजवळ 15-20 दिवसापासून काही ठिकाणी भरपूर प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस पडत आहे आणि या मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे बागांमध्ये आणि त्या ठिकाणी वारंवार या ठिकाणी पाणी पडत असल्यामुळे जमिनीवरती जो ओलावा आहे, पाण्याचा निचरा होत नाही, अनेक बागांमध्ये पाणी साचून राहत आहे। यामुळे बागांमध्ये या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम डाळिंबावरील बुनकी किंवा आपण फायटोप्थोरा किंवा प्लेग, बसका या बुरशीवरती काय काम करायला पाहिजेत की जेणेकरून आपल्या बागेमध्ये या बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की बागांमध्ये सध्या भरपूर प्रमाणात गवत आलेलं आहे, हे गवत काढलं तर चालेल का आणि हे गवत काढल्यानंतर हा डाग वाढतो का। शेतकरी मित्रांनो, मागील 8 दिवसामध्ये मी ज्या ज्या बागांना भेटी दिल्या त्या त्या बागांमध्ये असं निदर्शनास बघायला मिळालं की तुम्ही ज्या बागांमध्ये खालचं गवत या ठिकाणी काढलेलं होतं, ज्या बागांमध्ये खाली मशागत चुकून मशागत करण्यात आली होती किंवा ज्या बागांमध्ये तणनाशक या ठिकाणी मारण्यात आलं होतं, अशा बागांमध्ये आपल्याला या बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त दिसून आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, मग बागांमध्ये जर गवत काढल्यानंतर या बुरशीचा प्रादुर्भाव वाढत असेल तर मग अनेक शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की मग या ठिकाणी आपण तणनाशक मारावे किंवा नाही मारावे। शेतकरी मित्रांनो, जर बागेमध्ये तुमच्या गवत झालेलं असेल आणि बाग तुमची 2 आठवड्यात 3 आठवड्यात या ठिकाणी तुम्ही हार्वेस्ट करणार असाल तर अशा वेळेस चुकूनही बागेमध्ये कोणत्याही प्रकारची मशागत करू नका, त्या ठिकाणी बागेमध्ये तणनाशक घेण्याचा प्रयत्न करू नका किंवा या ठिकाणी ब्रश कटर घेण्याचा तुम्ही यावरती मारण्याचा प्रयत्न करू नका। जर तुमची बाग 2-3 आठवड्यावर काढण्यासाठी, हार्वेस्टिंगसाठी आलेली असेल तर, आणि जर तुमच्या बागेला वेळ असेल, बाग तुमची 1.5 महिना 2 महिने किंवा 1 महिन्याच्या वरती या ठिकाणी हार्वेस्टिंगसाठी वेळ असेल तर नक्कीच या बागांमध्ये तुम्ही ब्रश कटरच्या साहाय्यानं या ठिकाणी गवत तुम्ही कट करून घेऊ शकता। परंतु शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी ब्रश कटर मारलेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तणनाशकसुद्धा घेतलेलं आहे, परंतु हे घेतल्यानंतर याचा प्रादुर्भाव हा बागांमध्ये जास्त दिसून आलेला आहे। तर अशा वेळेस आपण ब्रश कटर केल्यानंतर किंवा या ठिकाणी तणनाशक मारल्यानंतर या ठिकाणी जमिनीवरती बोर्डोचा या ठिकाणी स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे। एक जमिनीवरती बोर्डोचा स्प्रे घ्यावा आणि वरतूनसुद्धा वातावरण बघून, ज्या पद्धतीचं वातावरण असेल त्या वातावरणानुसार या ठिकाणी तुम्ही वरतूनसुद्धा बुरशीनाशकाची स्प्रे एक 3-4 दिवसामध्ये 2 फवारण्या या ठिकाणी बागांवरती तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला याचं चांगल्यापैकी बागेमध्ये नियंत्रण भेटू शकतं। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी विचारलं की मग तणनाशक आम्ही या ठिकाणी करू शकतो का। मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर 2-3 आठवड्याचा कालावधी असेल तर चुकूनही तणनाशक करू नका आणि जर तुमच्या बागेला वेळ असेल तर मग तुम्ही वर्षातून एखाद्या वेळेस या ठिकाणी तणनाशकाचा वापर करू शकता। परंतु जर तुमची बाग हार्वेस्टिंगला आलेली असेल तर त्या ठिकाणी जमिनीवरती कोणत्याही प्रकारची मशागत करू नका किंवा या ठिकाणचं तण किंवा गवत काढण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करू नका। शेतकरी मित्रांनो, ज्या बागांमध्ये आपण भेटी दिल्या त्या बागांमध्ये ज्या बागेतील जी लाईन आहे, ज्या ज्या लाईनीवरचं गवत त्या ठिकाणी बेडवरती गवत कमी आहे, त्याच लाईनवरती त्याच बेडवरती
या ठिकाणी या बुरशीचा आपल्याला प्रादुर्भाव जास्त झालेला आढळून आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, या बुरशीवरती आपण काय काय फवारणे घ्यायचे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा, आणि जर हा व्हिडिओ आवडला तर इतरांनाही शेअर करा। धन्यवाद।